आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचं अभियान घेऊन हा रथ आलेला आहे. या रथाच्या संदर्भातले आणि या पोहोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडंसं बोलूयात. फोटो झालेले आहेत तुमचे सगळ्यांचे? फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे, कुणाकडे जायचं तुम्ही सांगा ग्रामसेवक साहेब, कुणाकडे जायचं? साहेब तुमचं नाव काय आहे? अजित वागळे. अच्छा, तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात, काय संकल्पना आहे याच्या मागची? यामधून एकच आहे जी आतापर्यंत उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे, गव्हर्नमेंटकडनं कमी सबसिडी मिळून जे एचपी गॅस किंवा जे गॅस मिळालेले आहेत त्यांना आता पोहोचलेले. मला वाटतं लाभार्थी पण असणार आहेत, आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत. तसंच जे योजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, की बऱ्याच योजना आहेत, भरपूर मला वाटतं हजारो योजना आहेत, की वरून मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे देशाचं सरकार. मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारची हमी असा शब्द का लिहिलेला आहे? हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे मोदी सरकार आपल्याला तर कसं आहे, मोदी सरकार म्हणजे काय? एका व्यक्तीचं सरकार असतं का? मग एकाच व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे? आपल्याला पंतप्रधान आहेत ते मोदी सरकार आहेत. मग एकट्या पंतप्रधानाचं सरकार का? नाही, मी काय म्हणणं आहे त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर. मग त्या योजना कुणाच्या, मोदीच्या का भारत सरकारच्या? मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार? का आणलेलाय तुम्ही घेऊन आलाय की नाही हा रथ? हा मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार? भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये भारत सरकार? आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉईंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगानं असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? इथं तिरंगाच्या अनुषंगानं असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये, भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसत आहेत? का दिसत आहेत ते? या इकडे इकडे या सर, या बघा, हा जरा बाजाव ताई, हे जे दिसतंय हा तिरंगा आहे. हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? नाही, कलरचं काहीच नाही आहे. कलर हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला? प्रत्येक याचं काही कलरचा असा कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला. आपल्याला फक्त काय आहे ह्यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे, मोदी साहेबांचं आहे का भारत सरकारचं आहे? भारत सरकार. मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्या अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीच्या आहात? भारत सरकारचे. मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत त्याचं कारण मला पाहिजे. का लिहिलेले तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते? आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही? मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथी नो? तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? पूर्ण जिल्हाभर नाही, कुठंही असू दे माझ्या गावात आलेला आहे. ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या? काय लाभार्थ्यांना मिळाले? मला सांगा गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये. आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय हे सांगायचं कुणी? सांगा आमच्या गावाला. सांगा आमच्या गावाला. उज्ज्वल योजना म्हणून आहे त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना, ज्यांना जे गॅस वापरता येत नाही आता पहिलं बरोबर आहे त्या योजना मिळाल्यापेक्षा त्यासाठी. आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला, आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? घाईला आली महागाईन. मग कुठल्या तोंडाला आलेल्या आहेत त्या? आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे. आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढं. तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावात रथ हलवायचा नाही. काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे थांबणार नाही. अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना. काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत. त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे. त्याचा आता भरपूर दिवस झाले आता. पण ही योजना पुन्हा कुणाची? गव्हर्नमेंट. कुणाची? गव्हर्नमेंट. मग का मोदी सरकार लिहित आहे? जोपर्यंत ते काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते लावायचं नाही. आमच्या गावात नव्हे पुढे जायचं नाही. त्यांचा फोन होऊन दे, पण जोपर्यंत
गावकरांनो पण समजून घ्या, आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातले हे प्रेझेंटेशन होत असेल, हा खर्च कुणाचा आहे? या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळजवळ 25,000 रुपये खर्च केला जातो. एक गाडी दिवसभर फिरवायची, त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारे अधिकारी, यांच्या खर्चाचं काय? हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे? आमच्या खिशातला आहे. मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल, इथं मोदी सरकार लिहिलंय, इथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या का बापाची प्रॉपर्टी आहे का? हे समजून घ्यायचं. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचं आहे. त्यांचा फोन लवकर संपू दे. आणि मला सांगा, मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का? 400 रुपयाचा गॅस ह्यो 1,000 रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगायला लागला आम्ही 10 करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं. कशासाठी दिलं? 600 रुपयानं 10 करोड लोकांचं किती रुपये झालं? एवढा पैसा तर गेला कुठं? घालवला कुठं? सर या इकडं, या इथं या, पुढे या. तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात. 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार, काय उत्तर द्याल? 20,000 शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली. ज्या शाळा या 10 आतल्या पटातल्या आहेत, त्या 20,000 शाळा बंद करायचं चाललंय. तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून? बंद करायचं लागलेलं असं कुठं नाही साहेब. नाही कुठं? नाही कुठं. सर काय मी मनाचं सांगायला लावले का? मला काय माहित नाही तुम्ही काय म्हणताय. कारण अहो सर, 20 पटातल्या आतल्या एकूण 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे. कसले अधिकारी आहात तुम्ही? अधिकारी असते नाही, अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम. तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का? मग का लिहिलंय मोदी सरकार? या इकडे इकडे या जरा सर, या महाराष्ट्राला लोकांना तुमचं तोंड पण दिसू दे आणि काम पण महाराष्ट्राचं दिसू दे, सरकारचं काम दिसू दे. दिलेलं नाही तुम्ही उत्तर, का लिहिलंय मोदी सरकार? त्यांचं आता ज्या योजना त्यांनी स्वतः तयार केली, त्यांनी कुणी? बापाची प्रॉपर्टी, त्यांची प्रॉपर्टी. मग का आले मोदी सरकार? महाराष्ट्र सरकार का नाही? भारत सरकार का नाही? किती लोकांना घर मिळाले आमच्या गावातल्या? पक्की घर लाभार्थी आहेत, त्यांना लाभार्थ्यांना मिळालंच असेल असं काय नाही. बरेच जर लाभार्थी तुमच्या इथे आहेत त्यांना मिळालेलंच असणार आहे, असं नाही की कुणाला मिळालेलंच नाही. मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गावाने जाणे नाही. हे काढायचं तरी तुम्ही समोर काढायचं. अधिकारी येतील, भूमिक येतील, बोलवा अधिकाऱ्यांना, बोलून घ्या. किती वेळात येतील तुमचे अधिकारी? आता फोन चालू आहे सर, मला बोलायला दिलं तर मी बोलेन. ठीक आहे, बोला. नाही मी फोन चालू आहे म्हटलं, बोलवा लावली चालेल. आज माझ्या गावामध्ये या स्वरूपातला हा रथ आलाय, त्या रथाचा खर्च माझ्या खिशातल्या माझ्या गावच्या लोकांच्या खिशातनं जाणार आहे. आबा हे इंजिन चालू आहे, डिझेल पटा लागलंय, कुणाच्या खिशातला आहे? सरकारच्या नाही, तुझ्या खिशातला आहे. तुझ्या खिशातला पैसे जायला लागल्यात, हे बंद करा लागेलच. हे जाळायचं नाही सर, हे बंद करा. नाही स्क्रीन डाळायची, म्हणजे कसं काय त्याला बंद करा. या स्वरूपातनं हा पैसा गोळा केला जातोय, आमच्या खिशातला काढला जातोय आणि भाजपचा प्रचार केला जातोय. मोदी सरकारची हमी म्हणून दाखवलं जात आहे. कसली हमी आहे? 400 रुपयाचा गॅस विकला जातोय 1,000 रुपयांना आणि सांगितलं जातंय की आम्ही 10 करोड लोकांच्यापर्यंत गॅस पोहोचवलाय. हे सगळं थांबवलं पाहिजे. ज्या ज्या गावात हा रथ येतोय त्या त्या गावातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मी जोपर्यंत हे शब्दाचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत हा गावातनं माझ्या रथ सोडणार नाही आहे, एवढे आश्वासन देतोय.